नमस्कार, मी येथे अजय गोरड उमरस पोलीस स्टेशन. उमरस पोलीस स्टेशनमध्ये हद्दीत असलेले श्री खंडोबा देवस्थान पाल ची यात्रा 2022 वाढतं कोरोनाची परिस्थिती आणि ओमायक्रॉनची परिस्थिती पाहता प्रशासनाने यावर्षी जमावबंदी आणि संचारबंदी लागू असल्यामुळे सदर यात्रा रद्द केलेली आहे. तरी दिनांक 14/1/2022 ते 19/1/2022 व 23/1/2022 रोजी पालगावातील मानकरी आणि ट्रस्टचे प्रतिनिधी सोडून इतर सर्व भाविकांना दर्शनासाठी मनाई केलेली आहे. त्याचबरोबर मुख्य दिवस जो 15/1/2022 रोजी पालगावामध्ये व पालच्या आसपासच्या परिसरामध्ये जवळजवळ 5 किलोमीटर संचारबंदी लागू केलेली आहे. त्याचबरोबर ज्या दरवर्षी येणाऱ्या सासनकाठ्या पालख्या मानकरी जे आहेत त्यांनासुद्धा यात्रा कालावधीत येण्यास मनाई केलेली आहे. त्याचबरोबर दुकाने, स्टॉल, खेळणी सर्व प्रकारच्या दुकानांनासुद्धा वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनाई करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पालगावाकडं जी जाणारे रस्ते आहेत, तो काशळ पाल तारळे असेल, पाल हरपळवाडे असेल, पाल वडगाव असेल, पाल मरळे असेल, त्या सर्व रोडवरील वाहतूक ही पर्यायी रोडने वाहतूक वळवण्यात आलेली आहे. तरी मी आपल्या माध्यमातून सर्व भाविकांना विनंती करतो की श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट पाल यांनी ऑनलाईन दर्शनाची सोय केलेली आहे. तरी कृपा करून वाढत्या कोरोनाची परिस्थिती पाहता कुणीही यात्रा कालावधीमध्ये पालगावात प्रवेश करू नये. पोलीस स्टेशनची सर्व बाजूंनी कडक नाकाबंदी राहणार आहे. संचारबंदी असल्यामुळे जर कुणी त्या संचारबंदीचं उल्लंघन करून मंदिर परिसर आणि लग्न परिसर ज्या ठिकाणी बावण्यावर लग्न लागते त्या ठिकाणी जर कुणी गर्दी करत असेल तर त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे. तर सर्व भाविकांना विनंती आहे की आपण वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे प्रशासनानं निर्बंध घातलेले आहेत त्याचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. धन्यवाद.